मित्रांनो, कन्फ्युजन कन्फ्युजन कन्फ्युजन. वन प्लसचे फोन्स म्हणले ना, आजकाल खूप जास्त कन्फ्युजन वाढली. म्हणजे 2023 भरपूर वन प्लसचे फोन्स लाँच झाले होते, तेव्हा कन्फ्युजन होती, आणि 2024 त्याहूनही जास्त वन प्लसचे फोन्स लाँच होणार आहे आणि कन्फ्युजन खूप जास्त वाढलेली आहे. आणि आज ती कन्फ्युजन मी दूर करणार आहे. हो, मी तुम्हाला सांगू का, नॉर्ड 4 आम्ही चायनावरनं मागवलेला आहे हा फोन, आणि नॉर्ड 4 जेव्हा मी बघितला तेव्हा मी म्हटलं अरे C4 इतका चांगला होता पण नॉर्ड 4 त्याहूनही जास्त चांगला आहे. पण हा व्हिडिओ मी का करतोय माहिती का, कारण की आम्ही नॉर्ड 4 एक व्हिडिओ टाकला हिंदीवरती, तिथे लोक लिटरली विचारत आहेत C4 आणि नॉर्मल नॉर्ड 4 मध्ये फरक काय, दोन्ही सेम फोन आहेत का. हे सगळे जे डिफरन्सेस आणि कन्फ्युजन आहेत ना, आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की वन प्लस नॉर्ड 4 तुम्ही का प्रिफर केला पाहिजे, आणि दुसऱ्यांच्या बाबतीत म्हणजे लिटरली वन प्लस 12 किंवा 12R कडे कम्पेअर केलं तरी सुद्धा मला वाटतं नॉर्ड 4 जो आहे ना जबरदस्त फोन असणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही थांबायला पाहिजे का, लेट्स फाइंड आउट. पण त्या अगोदर मित्रांनो, जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. म्हणजे किती लोक येतात, व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाहीत, व्हिडिओ आवडतात, फायदा होतो, पैसे वाचतात, पण लाईक आणि सबस्क्राईबसाठी चिंगूसगिरी करतात. खरं सांगू ते करू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याच्या आधी एक पोल घेतलेला होता, त्याच्यामध्ये आम्ही विचारलेलं की तुमच्याकडे नॉर्ड फोन आहे का नंबर सिरीजचा फोन आहे, 12R आहे का नॉर्ड सी वगैरे असे फोन आहेत. 65% म्हणजे 2/3 लोकांकडे नॉर्ड आहे, आणि ह्या वर्षीचा 2024 जो नॉर्ड 4 असणार आहे, ओहो विचारूच नका. म्हणजे C4 जेव्हा लॉन्च झाला किंवा आत्ताही 25,000 येत होतो, नॉर्ड 4 जो आहे तो इंडियामध्ये लॉन्च झालेला नाही, चायनावरनं आम्ही मागवलेला आहे, पण त्याची प्राइस जी असणार आहे ना 30,000 दरम्यान असणार आहे. 12R बद्दल सांगायचं झालं तर तो 35-40 जातो, आणि ऑब्विस 12 जो त्यांचा फ्लॅगशिप आहे तो 50 घरात जातो किंवा त्याहूनही जास्त, तुम्ही कुठला व्हेरियंट घेता त्याप्रमाणे. आता एका महिन्याभरात नॉर्ड 4 लॉन्च होणार आहे, पण तुम्हाला सांगू का, याच्यावरती 55,000-65,000 किंवा याच्यावरती 40-45,000 खर्च करण्याची गरज नाही, कारण की नॉर्ड 4 जो आहे ना हा तो सगळं काही देतो. इनफॅक्ट जर का मी ह्याच्या परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर लिटरली 12R च्या जवळ तो परफॉर्मन्स देतो. ह्याच्यामध्ये 7+ Gen 3 आहे, जरी 7 जनरेशनचा असला तरी 8 जनरेशनचा परफॉर्मन्स देतो तुम्हाला. हो, 1.5 million अंतुतू स्कोर येतो याचा. काय म्हणजे हायएस्ट सेटिंग वरती तुम्ही गेमिंग वगैरे करू शकाल. LPDDR5X रॅम टाइप आहे आणि UFS 4.0 स्टोरेज टाइप आहे, जे 1.5 लाखाचे जे आजकालचे फ्लॅगशिप जे फोन आहेत ते तुम्हाला 30,000 फोन मध्ये मिळते. विचार करा, म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत चॅम्पियनच आहे. आता दुसरा, डिस्प्ले फार महत्वाचा असतो. आता C4 25,000 येतो आणि नॉर्ड 4 जो आहे तो 30,000 तुम्हाला मिळणार आहे, पण याच्यामध्ये FHD स्क्रीन मिळते. नॉर्ड 4 मध्ये 1.5K तुम्हाला फुल HD 128 चांगली एकदम जी फ्लॅगशिप लेवलची स्क्रीन आहे ती तुम्हाला नॉर्ड 4 मध्ये मिळते, ती 30,000. आता बॅटरी चार्जिंग वगैरे सांगायचं झालं तर सगळ्यामध्ये 5,500 आहे, 12 इनफॅक्ट 5,400 आहे, बाकी सगळ्यामध्ये 5,500 mAh बॅटरी आहे आणि 100W चार्जिंग आहे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, ह्याच्याहून चांगलं कॉम्बिनेशन लिटरली नाहीच आहे. 5,500 मध्ये तुम्हाला 1.5-2 दिवस बॅटरी जाईल, जरी बॅटरी कमी झाली तरी लगेच चार्ज सुद्धा होऊन जाईल 100W मुळे. लुक्स मध्ये आता तुम्ही ह्या दोघांकडे बघा, हा जो आहे हा प्रीमियम का वाटतो, कारण की ग्लास बॅक आहे. हा स्व दिसायला चांगला आहे, मी काय वाईट म्हणत नाही, पण ग्लास बॅकची मजाच वेगळी आहे. तर दिसायला सुद्धा प्रीमियम आहे आणि ते सुद्धा मिड रेंजच्या प्राइस मध्ये. आणि बाकीचे जर का फीचर सांगायचे झाले, म्हणजे फ्लॅगशिप लेवलचे IP सर्टिफिकेशन, तर नॉर्ड 4 मध्ये तुम्हाला IP65 सर्टिफिकेशन मिळते, C4 मध्ये IP54. म्हणजे हा थोडा बहुत पाण्यात जरी पडला बुडाला तरी जास्त काही प्रॉब्लेम व्हायचा नाही तुम्हाला. आणि हो, महत्वाचं OS अपडेट्स. आता C4 मध्ये मित्रांनो तुम्हाला 2 वर्षाचे मेजर अपडेट आणि 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळतात. ह्याच्यामध्ये 3 वर्षाचे मेजर अपडेट आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट. विचार करा, 5,000 फरकामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि त्यामुळे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की नॉर्ड 4 साठी थांबणं फार गरजेचं आहे. आता महत्वाची गोष्ट असते, तुम्ही म्हणताल बाकी सगळं ठीक आहे रे, पण कॅमेराचं काय. आता कॅमेरा जो आहे ना हे वन प्लस हळूहळू इम्प्रूव्ह करत आहे, त्या बाबतीत फ्लॅगशिप हे चांगले असणारच. म्हणजे हे बघा, तुम्हाला अगदी कटिंग एजचं सगळं काही पाहिजे तर तुम्ही 60-70,000 खर्च करा, पण त्याच्या 90% वरती तुम्ही जर का ओके असाल तर नॉर्ड 4 घ्या. कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा सोनीचाच प्रायमरी सेन्सर येतो, अल्ट्रा वाईड येतो, म्हणजे 882 आहे, ह्याच्यामध्ये लाईट 600 आहे C4 मध्ये. पण दोन्ही बेसिकली सेन्सर्स बघितलं, त्यांचे कोर वगैरे बघितले, आर्किटेक्चर बघितलं, सगळं सेमच आहे. त्यामुळे मी म्हणेन की कॅमेराच्या बाबतीत सुद्धा हा चांगला आहे, पण हो 12 आणि 12R पेक्षा थोडा मी थोडा खालीच म्हणेन. शेवटी फक्त कॅमेरासाठी तुम्ही 20-25,000 जास्त खर्च करत असाल, तेवढं बजेट आहे, तर घ्या तुम्ही 1+12 किंवा 12R. आणि एक गोष्ट सांगू, C4 मध्ये अलर्ट स्लायडर नाही हो, म्हणजे 1+ फोन आणि अलर्ट स्लायडर नाही कसं काय, तर तुम्हाला नॉर्ड 4 मध्ये अलर्ट स्लायडर मिळतो. आता तुम्ही विचारत असाल ठीक आहे मला C4 नाही, नॉर्ड 4 घेऊ का मी 12R कडे बघू, कारण की यांच्यामध्ये 10-15,000 रुपयाचा फरक आहे. हे बघा, 2-3 गोष्टी फरक आहे. एक तर कर्व डिस्प्ले मिळतो याच्यामध्ये तुम्हाला, आणि लुक्स मध्ये हा थोडा फ्लॅगशिप दिसतो. हा ह्याच्यासाठी जर का तुम्हाला 10-15,000 रुपये खर्च करायचे असतील तुम्ही करू शकता, बट आय विल स्टील से व्हॅल्यू फॉर मनी जर का बघितलं ना तर तुम्हाला हा जबरदस्त आहे नॉर्ड. अजून 2-3 लोकांनी मला प्रश्न विचारले की मग हे इतके
फोन चांगले तर मागच्या वर्षीचा घेतला चालेल का? कारण की थोडं स्वस्त मिळतं, 2-3 हजाराने C3 लाईट वगैरे खूपच स्वस्त मिळतात. मी तुम्हाला सांगू का, ह्या वर्षीचे घ्या. म्हणजे आता C4 लाईट अजून यायचं आहे, बट आय टेल यू व्हॉट, जसं मला दिसतंय की वन प्लसने ज्या प्रकारचे फोन्स लॉन्च केलेत, C4 लाईट सुद्धा जबरदस्त असणार आहे, C4 सुद्धा जबरदस्त आहे, Nord 4 तर पराकाष्ठा करतो ऑसमनेसची, खरं सांगतो. पण अजून एक गोष्ट मला इथं सांगायची आहे, तुमचं बजेट अवघात आहे, लो कॉस्ट EMI साठी वगैरे एक्सटेंड करू नका. पण लोक काय करतात, 25,000 बजेट आहे आणि 40,000 फोन घेतात, कारण की नो कॉस्ट EMI. 25,000 जागी 30,000 घेतला, ठीक आहे, तुम्ही थोडं एक्सटेंड करताय, पण जनरली एक्सटेंड करू नका, हे फार महत्वाचं आहे, एस्पेशली ते नो कॉस्ट EMI मुळे. आणि हो, परत खाली कमेंट्स मध्ये आजकाल भरपूर लोक म्हणतात, स्पॉन्सर्ड वन प्लस, ते पैसे दिलेले तुम्हाला म्हणून केलं. हा व्हिडिओ वन प्लस कडनं स्पॉन्सर्ड नाहीये, हा माझे जे तुमचे जे डिसिजन आहेत ना ते बरोबर व्हावेत. आणि वन प्लसचे इतके फॅन्स आहेत, इतकी लोक वन प्लसचे फोन्स घेतात, पण अजूनही कन्फ्युजन आहे. आणि घेतल्यानंतर माझ्याकडे अरे मी हे घेतलं या प्राइसला, अरे त्यापेक्षा हा घ्यायचा होता ना. तर सगळ्यांनाच मी या व्हिडिओ मार्फत सांगतोय की तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुमचा राईट असावा, हीच आमची इच्छा आहे. आणि हो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर फारच वाईट, करून टाका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.